नमस्कार मित्रांनो, पवित्र पोर्टलवर अर्ज आणि दुरुस्तीसाठी 75001 टेट क्रमांकाच्या पुढील उमेदवारांना मुदतवाढ दिलेली आहे, कोणते मुदतवाढ ते। नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज पवित्र पोर्टल संदर्भात महत्वाचे अपडेट्स या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। टेट क्रमांक 75000 पुढील उमेदवारांना दुरुस्ती व अर्ज करण्यासाठी मुदतवाढ या ठिकाणी दिलेली आहे। नवीन वेळापत्रक आलेलं आहे दुरुस्ती करण्यासंदर्भात, त्या अपडेट संदर्भात हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, अशाच पवित्र पोर्टल संदर्भात, शिक्षक भर संदर्भात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्पर्धात्मक परीक्षेच्या संदर्भात अपडेटसाठी या व्हिडिओच्या खालील रंगातील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा, त्यानंतर बेल चिन्ह दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची फ्रीमध्ये सूचना सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ आवडल्यास, उपयोगी वाटल्यास लाईक आणि शेअर करा। ज्यांनी आतापर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलं त्या सर्वांचे माझ्याकडून हार्दिक असं धन्यवाद, आभार मानतो मी सर्वांचे। मित्रांनो, पवित्र पोर्टल संदर्भात काय नवीन अपडेट्स आहे आपण ते पाहूया। सूचना आहेत, पवित्र प्रणालीमध्ये यापूर्वी नोंदणी केलेल्या ज्या उमेदवारांना टेट आणि टीईटी परीक्षेतील माहितीमध्ये तफावत आहे अशाच उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्याकडे संपर्क साधावा। आपली टेट आणि टीईटीची माहितीमध्ये काही तफावत असेल तर अशा उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह शिक्षणाधिकारी ऑफिसला संपर्क आपण साधायचा आहे प्राथमिक विभागाकडे। चुकीचा मोबाईल नंबर ज्यांनी रजिस्ट्रेशन केला असेल अशांना मोबाईल नंबर बदलण्याची सुविधा इओ लॉग इनला म्हणजे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे दिलेली आहे। अशा उमेदवारांनी आपल्या नजीकच्या सर्वात जवळचा जो जिल्हा तुम्हाला पडत असेल किंवा इओनचं ऑफिस ज्या ठिकाणी असेल तुम्ही त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर दुरुस्ती करू शकता। म्हणजे तुम्ही राहताय पुण्यामध्ये आणि जर तुमचं मूळ जिल्हा असेल कोल्हापूर तर तुम्ही पुण्याच्या इओकडे म्हणजे शिक्षणाधिकारी लॉग इनला सुद्धा आपला मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन केलेला चेंज करून घेऊ शकता। त्यानंतर आपण महत्वाची माहिती या ठिकाणी, त्यानंतर मित्रांनो पवित्र पोर्टल संदर्भात महत्वाचे अपडेट्स म्हणजे आपल्याला माहित आहे की 24 ते 26 पर्यंत 1 पासून 20 हजार पर्यंत 27/8/2018 पासून 28/8/2018 पर्यंत 20001 ते 40 हजार पर्यंत उमेदवारांना अर्जामध्ये दुरुस्ती आणि त्याचबरोबर नवीन अर्ज या ठिकाणी भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणार म्हणजे दिलेली आहे। हे त्यांचं वेळापत्रक आहे 29/8/2018 ते 30/8/2018 पर्यंत 40001 ते 60 हजार, 31/8/2018 ते 1/9/2018 अखेर 60001 ते 75 हजार पर्यंत उमेदवारांना अर्जामध्ये दुरुस्ती किंवा नवीन अर्ज या ठिकाणी करता येणार आहे ज्यांनी यापूर्वी अर्ज करण्याचे राहिले आहेत अशा उमेदवारांना। आणि नवीन अपडेट्स म्हणजे आपण ते पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ज्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। 2/9/2018 ते 4/9/2018 अखेर 75001 ते 105,000 टेट क्रमांक असणाऱ्या उमेदवारांना आपल्या माहितीमध्ये दुरुस्ती करता येईल, त्याचबरोबर नवीन अर्ज देखील ज्यांचे राहिले असतील अशा उमेदवारांना अर्ज करता येतील। या संदर्भात हा व्हिडिओ बनवला होता अशाच नवीन अपडेटसाठी।